भेटी म्हणजे असं आहे की भेटी होत असतात, मुख्यमंत्री आहेत, पण मुंबईत ते रोड शो कशा करता करतायत? मी कालसुद्धा सांगितलं, जर ते इकडल्या उद्योगपतींना भेटायला आले असतील, काही चर्चा करणार असतील त्यांच्या राज्याच्या विकासासंदर्भात, तर त्याच्यावरती आक्षेप घेण्यासारखं नाही आहे. पण आमच्याकडले उद्योग उरबडून देणार असतील तर आमचा आक्षेप. पण ते मुंबईत गुंतवणुकीसाठी रोड शो करणार असतील तर आश्चर्यकारक आहे. गुंतवणुकीसाठी रोड शो करण्याची गरज काय? आपण इथे राजकारण करायला आला आहे की आपल्या राज्याच्या विकासासाठी मुंबईची मदत घ्यायला आला आहे? म्हणजे आता मी आज वृत्तपत्रात वाचलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री हे जागतिक गुंतवणूकदारांच्या कॉन्फरन्सला, दावोसला चाललेले आहेत. तिथे एक जागतिक परिषद असते गुंतवणूकदारांची, म्हणजे तिथे जाऊन आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री रोड शो करणार आहेत का गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी दावोसच्या रस्त्यावरती? मग हे UP मुख्यमंत्र्यांना ताजमहल हॉटेलसमोर रोड शो करण्याची गरज काय? बघा, हे राजकारणाचे धंदे बंद करा. आपण आलेला सन्मानानं आलेला, सन्मानानं आपण इथून निघून जा. चर्चा करा, तुमच्याविषयी आम्हाला प्रेम आदर आहे तो राहील, पण शक्यतो हे राजकीय उद्योग इथे येऊन करू नका. चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल महानगरपालिकेची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि त्या बाबतीत रणनीती आखली जाते. म्हणजे काय असतं रणनीती? त्याला माहिती आहे का रणनीती म्हणजे काय? खोके, पेट्या, पाकिटं, कुठे कशी वाटायची, कोणाला कसं विकत घ्यायचं, ही रणनीती असते त्यांची. रणनीती जी आहे, लोक ठरवतील, मतदार ठरवतील काय करायचं ते. वाट बघतायत ते, खोकेवाले कधी येत आहेत. कोणाकडून? बापरे, होय का? फार मला असं वाटलं अणुबॉम्बच पडला मुंबईवर. सोडाव, अशा रोज आम्हाला नोटीस येत असतात. तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल औरंगजेबाचा उल्लेख, औरंगजेबजी अहो ते त्यांच्या जे पोटात होते ते ओठावरती आलं. औरंगजेबजी उद्या कसाबजी म्हणतील, मग अफजल गुरुजी म्हणतील, मग अफजल खानजी म्हणतील, मग शाहिस्ते खानजी म्हणतील, याच्यावरती त्या पक्षाची रोजीरोटी आहे. उद्धव ठाकरे यांची नाशिकमध्ये सभा होणार आहे का जानेवारीच्या? नक्की तयारी सुरू आहे. कशा प्रकारे? गोल्फ क्लबवरती एक विराट सभा उत्तर महाराष्ट्राच्या संदर्भात होण्याची तयारी सुरू आहे, होईल ती.